डियर स्टुडंट, मेक अ इलेक्ट्रोमॅग्नेट्स. आपल्याला विद्युत चुंबक हे आपल्याला तयार करायचे आहे. त्याच्यासाठी आपल्याला ॲपरेटस लागणार आहे. अँड आयर्न नेल्स अबाउट अ 10 सेंटीमीटर लेंथ अँड 1 मीटर लाँग इन्सुलेटेड कॉपर वायर अँड अ बॅटरी सेल पिन्स ऑर अदर मॅग्नेटिक ऑब्जेक्ट. बघा, आपल्याला विद्युत चुंबक बनवण्यासाठी हे साहित्य लागणार आहे. काय काय? एक खिळा, लोखंडी खिळा 10 सेंटीमीटरचा, 1 मीटरची तांब्याची तार आणि एक बॅटरी, हां, आणि त्यानंतर काही पिन्स किंवा जे चुंबकीय पदार्थ आहे ते असे साहित्य आहे. वाइंड द कॉपर वायर अराउंड द नेल्स ॲज शॉन इन द फिगर. जॉईन बॉथ ऑफ एंड ऑफ द वायर टू द सेल. नाव टेक द पिन्स नियर द हेड ऑफ द नेल्स. वॉट डू यू सी? बघा, तो लोखंडी खिळा घेतलेला आहे आपण. त्या लोखंडी खिळ्याला ती तार अशी गुंडाळायची आहे. तार गुंडाळल्यानंतर ते दोन तारेचे जे टोक आहे ते बॅटरीला लावायचे आहे आणि त्याच्यातून विद्युत प्रवाह आपल्याला द्यायचा आहे. विद्युत प्रवाह दिल्यानंतर बघा, त्या ठिकाणी काय लक्षात येतं, काय जाणव लक्षात येतं, ती पिन जी आहे किंवा चुंबकीय जे पदार्थ आहेत ते त्या खिळ्याजवळ नेल्यानंतर ते पिन्स काय होतात, त्या खिळ्याला चिटकतात आणि त्याच्यातून विद्युत प्रवाह खंडित केल्यानंतर ती जे चिटकलेलं पिन आहे किंवा चुंबकीय पदार्थ आहे ते खाली पडतात. याचा अर्थ असा की त्या तारमधून आपण ज्यावेळेस आपण विद्युत प्रवाह देत असतो त्यावेळेस त्या खिळ्यामध्ये तात्पुरतं चुंबकत्व हे निर्माण होत असतं. त्यालाच विद्युत चुंबक असे म्हणतात. ठीक आहे, धन्यवाद.